शहीन साहेब म्हणतात मी काही नाही म्हणलं तरी याला झोंबलं, सांगू सांगू मी थकलो ना, टाक टाक मने पण मर्द निघला हा गांडू, असं जाय ना शाहीर साहेबाचं गाणं आहे. काय हरकत नाही, लई बोलून गेले शाहीर साहेब, तरी माझंही गाणं ऐका. हा मर्द आहे म्हणजे स्वतःले मर्द आहे का, आता मर्द आहे का गाणं तुम्ही ठरवू द्या. तुम्ही ठरवून बसलेले सगळे मंडळी आई, माझ्याही गाण्याला आधार आहे. मर्द का बच्चा है तो मर्द जैसी बात कर लो, और दूध माँ का पिया है तो हमसे दो दो हाथ कर लो. इतना ही ज्ञानी है तो लोगों में खैरात कर लो. छक्के की औलाद और जितनी तेरी औकात है उतनी हमसे बात कर लो. मी माणूस की सोडू ना माणूस की ने ठाकत नाही, तुम्ही अभ्यास ठेवता सर्व प्रकारचा तर ज्ञानेश्वर मी कधी राखत नाही. येऊ दे तुरम खांत नाही काय की वाकत नाही, वारे का तो वैर होता नेम माय चुकत नाही, आणि असं विनाकारण पिसातल्या कुत्र्यासारखा भुकत नाही, आणि तुम्ही ठसक्याची कपाशी तर मी भार झोपत नाही. म्हणून समजतो तुम्ही काय म्हणू राहिला बाबू, बरोबर आहे. नैल्याना उडवलं दैल्याला गुल्ल्यांना पलटवलं बादशाले म्हणून मान भेटला या चिरीचे रंग दिले. उभार एवढ्या माट्या नंतर बांधवानं कुसे आसकूर जाऊन त्या पण दिले. माहित नाही एकाही गोष्टीचं मोल हे विनाकारण झगडते, आणि आपली आगोडी ठेवून हे दुसऱ्याची भिंत खसवते. डोक्यात पडला फरक येत्या झोपेमध्ये दचकते, आणि हे चालू जमण्याची रान चालू जमान्याची रान पतिव्रता झाली म्हणून चार चौकात येऊन होतात. असा नाही होता ज्ञानेश्वरा, खूप काय बोलताय ते पण एक एक कर्म सादर करतो. मले म्हणते हा टाक टाक म्हणे नाही, आता मर्द निघला गाड वाटत पा. झालं केलं ते नवसा हे पावलं तुम्ही ठरवा आई बाप हो माय बाप हो, आमच्या पेक्षा तुम्हाला अभ्यास जास्त आहे. झालं गेलं ते नऊ साले पावलं, अन मी जे कराच करून अभि आता जमते काही करून काय तेर करून काय. ए ज्ञानेश्वरा जा आपल्या मायले विचारून तपास, जा आपल्या मायले विचारून तपास, विचार आपल्या मायले. हा रघुनाथ कोकुटे 20 रुपये आलेले आहेत पाठी आभारी आहे, धन्यवाद. थँक्यू. आणि पहा माझ्याही गाण्याला आधार आहे, तुम्हाला सांगतो. सत्यवतीचे मुलं संतनू राजाची पत्नी कोण, सत्यवती आणि सत्यवतीचे दोन मुलं विचित्र विरी आणि चित्रांगण, आणि त्यांच्या बायका असतात अंबिका आणि अंबालिका, आणि हे संतनू राजापासून झालेले असतात विचित्र विरी आणि चित्रांगण. सत्यवतीचे त्याचं नाव असते विचित्र विरी आणि चित्रांगण, आणि अंबिका आणि अंबालिका त्यांच्या पत्न्या. पण 10 वर्ष मुलं बाळ होत नाही, 10 वर्ष मुलं बाळ होत नाही, आणि मग सत्यवती चा कुवळ पण तो मुलगा असते परासर ऋषी पासून झालेला. तुम्हाला सांगतो ज्याचं नाव असते व्यासमुनी, इथे अभ्यासक वाचक असतील काही शस्त्रकोणाचं नॉलेज त्यांना असेल. व्यास परी कुमार पण मुलगा असते, त्याला ते बोलावते आणि त्याला म्हणते
आपल्या स्वतःच्या सुन बरोबर म्हणजे विचित्र वीर्य आणि चित्रांगण यांच्या ज्या पत्नी असतात अंबालिका अंबालिका यांच्यासोबत संभोग करावा लागते आणि तेव्हा त्यांना मुलंबाळं होतात. म्हणजे सांगा की आता कोण आहे जी कोण आहे मर्द कोण आहे गांडो कोण आहे सांगा. 10 वर्षाने पोर बरं नाही झाले आणि मग हा व्यास मुनी गेला आणि जेव्हा गेलो तेव्हा याले याच्या बायकोला पोर बरं झाले. जमलं का? जर का तुझ्यात मर्दपणा असता आता कुळाचा तुझ्या कोणी दीपक सटल्यावर बनल्या का ठोर आणि सांग तुझा माझा आणि तो व्यासमुनी म्हणते त्या विचित्र वीर्य आणि चित्रान आणले मग ते आम्ही घरी नसताना तू आमच्या घरी येतेस म्हणते कायले येतो ते म्हणते कायले येतो अबे तू माय बोलवते म्हणून येतो म्हणते ते माझी माय होय म्हणते विचार म्हणते आपल्या मायला जाऊ. आता 10 वर्ष तुला मोलबार झाले अबे जा आपल्या माय विचारून तपास त्या बायकोचा ढगड्या आम्ही प्रेमरावजी ठेकेदार यांच्याकडून पुन्हा 100 रुपये आलेले आहेत. धन्यवाद. थोडशी देते मला थोडशी एखादी घेऊन मग कार्यक्रम. अरे जा रे कार भेंड्या जा रे कार भेंड्या पाणले कसा होता जशी मारबत लागली त्यांचं खास एवढा जाता दिसते वाणाले गुणाले कोण वाणवे कोणाले नक्की वाणवे का आपल्या गुणाले नाही जाबे काय भेंडे डॉक्टर कुट्या अबे हे लेकर आदर्श अर्धवीर साहेब बाबूलालजी गजबे यांच्याकडनं या विचारधारेवर 200 रुपयाचं पारितोषिक मिळालेल्या पाठी आभारी आहे. आणि आली कोटून मारबत हे जागे मारबत माशी मुंगशी डोगराय घेऊन जागे आणि आली कोटून मारबत हे आणि पावणे मारे डुप्लिकेट होय का सेहो बे. हा सन्माननीय गणेशजी पैलवान यांच्याकडून 500 रुपये आल्या अबे ते ठेव फुले लागतील उद्या सकाळी मध्ये मा घरी येशील का ते मागाय बे होडे होते ना बे तेवढे ठेव आपला जाऊ चुप गे मा गे बाबा गे बाबा. अरे म्हणून काय म्हणतो अरे जा रे कार भेंड्या डॉक्टर खुट्या लेकर मागे हे भेंड आली कोटून मारपत हे पाहुणे माझे विचारतील ना. आई याही गाण्याला आधार आहे. मैनावतीच्या घरी यज्ञ असते तुम्हाला सांगतो आणि दर्दुम नावाचा राक्षस शंकराकडून वरदान प्राप्त करते आणि त्याला शंकराशिवाय दुसरा कोणी मारू शकत नाही आणि म्हणून तो यज्ञ भंग करण्यासाठी तो राक्षस तिच्या घरी जाते तेव्हा ते महिनावती बनते त्याला समजलं की नाही. पुढे काय बोलते एक कडवं सादर करतो आणि मुद्रा घेऊन माझा कार्यक्रम माझ्या कार्यक्रमाला सुद्धा विराम देतो एका बांधवानं काय म्हणतो
तुझा कसा जशी काय ही अवदशा आणि तो बाळ पाहून पाटके जसा नवरींचा महावसा माय बापा हो तुम्ही सगळ्यांनी मिळून गुरु भरता कार्यक्रम पूर्ण करून घेतलं त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो. चालू असलेल्या नवीन वर्षाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि नवीन वर्ष सगळ्यांचं संपूर्ण भरभराटीचं जावो अशी निसर्गाच्या चरणी विनंती करतो. आमच्या जोडीला लाभलेले ज्ञानेश्वर साहेब यांच्याकडनं यांनी सुद्धा चांगलं आम्हाला सहकार्य दिलं त्यामुळे त्यांच्या संतांचं अभिनंदन करतो. जाऊन सर्वेश्वर भाई यांनी सुद्धा चांगल्या प्रकारचं सहकार्य दिलं त्यांचं सुद्धा आभार मानतो. बसलेल्या संपूर्ण खऱ्या गमती रशिक बांधवांचा आभार मानतो आणि जाताना तो बोलतो काय अरे आज त्या बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो.